नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये, म्हणजे तुम्ही थंबनेल पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक पाहायचा आहे, ज्याला आपण यल निनो आणि ला निना या नावाने त्या ठिकाणी ओळखत असतो. सो या टॉपिकवरती UPSC घ्या, राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन एक्झाम किंवा अदर एक्झाम्स घ्या, याच्यावरती हमखास त्या ठिकाणी प्रश्न विचारला चाललेला आहे. तसं जर आपण ते पुस्तकातून वाचतो म्हटलं, NCERT किंवा हे करतो म्हटलं, तर हा टॉपिक थोडा समजायला किचकट आहे, म्हणजे वाचतो म्हटलं तर. आणि जर कोणी समजावून सांगत असेल तर हा टॉपिक तेवढा सोपा आहे. म्हणून काय करणार आहे, आता ह्या सगळ्या PPTs आहेत, म्हणजे तुम्हाला हे मी दाखवून देतो इन शॉर्ट, म्हणजे काही काही आपल्या अकॅडमीनं मराठीत मटेरियल द्यायचं म्हणून हे तयार पण करून घेतलेलं आहे. हे सगळं अवेलेबल आहे, तर हे तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हँड ओव्हर करून घेतो, म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे त्या माध्यमातून तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल. मी टेलिग्रामला हे सगळं टाकून देतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं बाजूला ठेवून मी काय करतो आहे, माझ्या पद्धतीनं, म्हणजे नॉर्मली काय आहे की जॉग्राफी शिकवायचं म्हटल्यानंतर डायग्राम्स तुम्हाला येतात की नाही येत काढता, याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की बाबा तुम्ही हे काढून शिकवलं पाहिजे. भलेही थोडंसं ओवर, माझं पर्सनली सांगतो की बाबा माझं जे डायग्राम्स आहेत तेवढ्या काही चांगल्या नाही आहेत, तरी मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला, म्हणजे जसं सांगता येईल, म्हणजे जेवढं बेटर वेनी सांगता येईल डायग्राम्स काढून, तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. हा फिनॉमिना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण हा टॉपिकच मुळात समजून घेण्याचा आहे. आणि शिकवत असताना मी फक्त तुम्हाला यल निनो किंवा ते ला निना यल निनो ह्याच्यासोबतच जे UPSCला ज्या दर्जाचे प्रश्न विचारलेले आहे, इंडियन ओशनिक डायपोल किंवा सदर्न ऑसोलेशन इंडेक्स वगैरे वगैरे, तर त्याच्याबद्दल पण आपण एकदम शेवटी शेवटी त्या ठिकाणी डिस्कशन घेऊ. म्हणजे सो त्याच्यानंतर वॉकर सेल जो आहे, गिल्बर्ट वॉकर सेल, सो याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया. म्हणजे असं समजून चला की याच्याशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, भूगोलाचा अभ्यास करत असताना, हा टॉपिक जॉग्राफीमधला आहे, भूगोलातील हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आता हा जो फिनॉमिना घडतो हा पॅसिफिक महासागरामध्ये घडतो आहे. मग सर, पॅसिफिक महासागरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, आपण राहतो भारतामध्ये, आपल्याला लागून आहे हिंदी महासागर, मग आपण का बरं डिस्कस करायचं या सगळ्या गोष्टी? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बाबा, जरी ह्या पॅसिफिक महासागरात गोष्टी घडत असल्या, ला निना किंवा यल निनो ह्या सगळ्या गोष्टी पॅसिफिक महासागरात घडत आहेत, पण त्याचा परिणाम थेट आपल्या देशातील मान्सूनवरती होतो. आणि मान्सूनवरती जर याचा परिणाम होतोय, म्हणजे भारताच्या अर्थशास्त्रावरती पण ह्याचा परिणाम होतोय. सो त्याच्यामुळं जॉग्राफी, इकॉनॉमिक्स या सगळ्या दृष्टीनं असं म्हणायचं झालं तर हा टॉपिक काय आहे त्या ठिकाणी प्रचंड महत्त्वाचा, कारण मान्सून हा जो घटक आहे तो भारतासाठी प्रचंड जिव्हाळ्याचा आहे. संपूर्ण भारतात मान्सूनमुळे आणि परतीच्या मान्सूनमुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो. मग मान्सून हा टॉपिक आपल्याला भविष्यात जर शिकायचा आहे तर त्याच्यावर परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक तो म्हणजे यल निनो आणि ला निना. सो ह्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपण काय करूया, एक ब्लँक स्क्रीन त्या ठिकाणी घेऊया आणि त्या पद्धतीनं जसं आपल्याला बेटर वेनी सांगता येईल ब्लँक स्क्रीन घेऊन, सो ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं तुम्ही पण तुमच्या साईडनं मला कॉपरेट करा. कॉपरेट हे म्हणजे की थोडीशी नेहमीपेक्षा आता आपण PPTच्या माध्यमातून न जाता डायरेक्ट समजावून सांगतोय तुम्हाला, तर थोडीशी तुमची अंडरस्टँडिंग थोडीशी ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तंतोतंत तर गोष्टी मिळणार नाही, पण मी प्रयत्न करतो तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा. चला आता मी एक एक काढून दाखवतो तुम्हाला हा फिनॉमिना समजावून सांगण्यासाठी. बरं, आपण कशाबद्दल चर्चा करतोय, तर आपण ला निनाबद्दल सध्या चर्चा करतोय. आपण कोणता फिनॉमिना शिकतोय? ला निना. ला निना नावाचा आपण फिनॉमिना शिकतोय. मी तुम्हाला पहिले सगळं समजावून सांगतो, मग मी तुम्हाला ला निनाचा अर्थ समजावून सांगेल, नाही तर असं तुम्हाला समजणार नाही ला निना वगैरे वगैरे, कारण हे शब्द स्पॅनिश आहे, धड इंग्रजी पण नाही आहे हे शब्द. सो त्याच्यामुळे समजायला अवघड आहे. तसं त्याचा अर्थ जो आहे तो लिटल गर्ल असा होतो. ला निनाचा अर्थ स्पॅनिश लँग्वेजमध्ये काय होतो? लहान मुलगी. हे पण आयोगाने विचारलेलं आहे बरं का, ला निना म्हणजे स्पॅनिश भाषेमध्ये लहान मुलगी. परंतु हा एक फिनॉमिना आहे जो स्पेसिफिक महासागरामध्ये घडतो, तो कशा पद्धतीनं घडतो ते वन बाय वन, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजावून सांगतो. चला डिस्कस करायला सुरुवात करूया. बघा, आता एक मी रफ मॅप्स त्या ठिकाणी काढतोय. हे सगळं मटेरियल तुम्हाला, म्हणजे जसं जरी मी इथं इंग्लिशमध्ये मेन्शन करत असलो तरी मराठीत मिळून जाईल. मी मराठीत जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करतो, मराठी इंग्लिश ज्या पद्धतीनं, पण ते तुम्हाला समजणार नाही हा फॅक्टर होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये हा आहे साऊथ अमेरिका, तो वरचा आहे नॉर्थ अमेरिका आणि हा खालचा आहे साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेचे जे आपले दोन देश आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, सो त्या दोन देशांची नावं मी मेन्शन करतो. सो इथं इक्वेडोर नावाचा देश आहे, इथं इक्वेडोर नावाचा देश आहे आणि इथं पेरू नावाचा देश आहे. सो त्यामुळं इथून जे करंट वाहतात
त्याला तसे तसे नावं त्या ठिकाणी पडलेले आहेत. मी त्या करंट्सचे नावं पण लिहून देतो. आणि हे करंट्स म्हणजे काय हे पण समजावून सांगतो. म्हणजे आपण एकंदरीत कन्सिडर करू की तुम्हाला शून्य माहिती आहे आणि त्या शून्यापासून आपल्याला बंगला इमला बांधायला सुरुवात करायची आहे. सो बघा, आता इथं आहे कॅलिफोर्नियन फोर्नियन, त्याला मराठीमध्ये शीतप्रवाह म्हणतात. शीतप्रवाह, मला असं वाटते तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. मी हे जे लिहितो आहे सगळं हे तुम्हाला कदाचित स्पष्ट दिसत असेल. इनकेस दिसत नसेल तर मी बोलून दाखवतो. मी इथं नॉर्थ अमेरिका काढलेली आहे, खाली साऊथ अमेरिका काढलेली आहे. हे काढल्यानंतर इथं कॅलिफोर्नियन शीतप्रवाह हा शब्द मी लिहिलेला आहे आणि खाली जे लिहिणार आहे ते आहे पेरुवियन पेरू शीतप्रवाह. कोणता प्रवाह आहे हा? पेरू शीतप्रवाह. इंग्लिशमध्ये ह्याला कॅलिफोर्नियन कोल्ड करंट म्हणतात आणि ह्याला पेरुवियन कोल्ड करंट म्हणतात. लक्षात घ्या, जेव्हा आपण जगामधून समुद्रामध्ये वाहणारे वेगवेगळे प्रवाह शिकत होतो, सो त्या प्रवाहांमध्ये खंडाला लागून जाणारे काही शीत आणि उष्ण प्रवाह आपण शिकलो होतो. तसंच तुम्हाला उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा जो पश्चिम भाग आहे, डावी बाजू म्हणजे काय? पश्चिम भाग. उजवी बाजू म्हणजे पूर्व भाग. आता हा नॉर्थ अमेरिका आहे आणि हा साऊथ अमेरिका आहे. याची जी पश्चिम बाजू आहे म्हणजे डावा हात आहे, ह्या डाव्या हाताला लागून समुद्राच्या वरून एक प्रवाह वाहतो जो शीत पाण्याचा आहे, म्हणून त्याला शीतप्रवाह म्हणायचं. आणि दक्षिण अमेरिकेमधून जो वाहतो आहे तो पण शीतप्रवाह आहे. त्याला लागून असणारे जे राज्य आहे, देश आहे, त्यानुसार त्याला नावं पडले. इथं कॅलिफोर्निया नावाचं राज्य आहे अमेरिकेतलं, म्हणून याला कॅलिफोर्नियन शीतप्रवाह म्हणतात किंवा कॅलिफोर्नियन कोल्ड करंट म्हणतात. इथं जर आले तुम्ही दक्षिण अमेरिकेमध्ये तर ह्याला पेरू नावाचा देश आहे, मी इथं तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणून याला पेरुवियन शीतप्रवाह म्हणतात. आता पुढे जाऊया आपण. आता पुढची डायग्राम मी तुम्हाला काढायला सुरुवात करतो. हे शीतप्रवाह इक्वेटोर जे आहे किंवा याला आपण विषुववृत्त म्हणतो, म्हणजे ही जी डॉटेड लाईन मी तुम्हाला एकदम सुरुवातीला काढून दाखवलेली आहे, ह्या डॉटेड लाईनचं नाव काय आहे? विषुववृत्त. मी काय करतो, पहिल्यांदा सगळं काढून घेतो, म्हणजे काय होईल, म्हणजे क्लियरिटी राहील त्याच्यामध्ये. ऑस्ट्रेलिया असा बिलकुल दिसत नाही जसा मी दाखवलेला आहे तुम्हाला, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा ती गोष्ट. बघा, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. मी काय केलेलं आहे, आता तुम्ही स्वतःच्या जवळ मॅप घेऊन देखील बसू शकता. मी काय केलेलं आहे, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, जसं मी शीतप्रवाहाबद्दल माहिती सांगितली होती. आता हे शीतप्रवाह जे आहे ते कशावरून येतं? हे प्रवाह कशावरती आहे? समुद्रावरती. आणि हा कोणता समुद्र आहे? पॅसिफिक महासागर आहे. हा काय आहे? पॅसिफिक हा महासागर आहे. हा पॅसिफिक महासागर आहे. या पॅसिफिक महासागरामध्ये, आता कधी लक्षात ठेवा, खूप ज्यांना बेसिक काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी उजवी बाजू म्हणजे पूर्व दिशा असते आणि पश्चिम डावी बाजू म्हणजे पश्चिम दिशा असते, लक्षात घ्या. आता आपण काय करतोय की नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेच्या डाव्या बाजूला म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती दोन कोल्ड करंट वाहत आहेत. पहिल्याचं नाव आहे कॅलिफोर्नियन कोल्ड करंट आणि दुसऱ्याचं नाव आहे पेरुवियन कोल्ड करंट किंवा पेरू शीतप्रवाह आणि कॅलिफोर्नियन शीतप्रवाह. हे शीतप्रवाह काय आहे? समुद्राच्या पृष्ठभागावरून पाणी वाहते. म्हणजे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की इव्हन समुद्राच्या आतमध्ये जरी पाणी तुम्हाला असं स्टेबल दिसत असलं तरी समुद्राच्या आतमधून जशा जमिनीवरून झरे आणि नद्या वाहतात ना, तसे झरे आणि नद्यांसारखं त्या ठिकाणी पाणी वाहते आहे समुद्राच्या आतमधून पण. तसं समुद्राच्या पृष्ठभागावर पण पाणी वाहत असते, ते थंड असल्यामुळं त्याला आपण शीतप्रवाह म्हणतो. हे दोन्ही शीतप्रवाह असे वाहत वाहत येतात आणि जिथं इक्वेटोर आहे, इक्वेडोर नावाचा देश आहे आणि इथं इक्वेटोर आहे म्हणजे हे विषुववृत्त आहे. तुम्हाला माहिती असेल 0 डिग्री अक्षवृत्ताला आपण विषुववृत्त म्हणतो. ह्या विषुववृत्ताजवळ हे दोन्ही करंट काय येतात किंवा हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात. आता हे शीत असल्यामुळं, आता तुम्हाला माहिती आहे ज्या गोष्टी शीत असतात त्यामुळं काय होत असते, वातावरण आकुंचन पावते. आणि ज्या गोष्टी वार्म असतात, उष्ण असतात, त्यामुळं गोष्टी प्रसरण पावतात. उष्णता जर दिली तर गोष्टी एक्सपांड होतात, प्रसरण पावतात. आणि शीत असेल तर कॉम्प्रेस होतात किंवा त्याला आपण आकुंचन पावणे म्हणतो. येतं लक्षामध्ये? सो इथं थंड प्रवाह असल्यामुळं, सो इथं हवा आकुंचन पावते आहे आणि आकुंचन पावल्यामुळं सो त्या हवेचं वजन वाढते.
एक्सपांड झाल्यामुळे ती हवा हलकी होते आणि वर जाते. एक्सपांड झाल्यामुळे ती हवा हलकी होते आणि वर जाते. एक्सपांड का होते? उष्णता वाढली की गोष्टी एक्सपांड होतात, म्हणजे प्रसरण पावतात. प्रसरण पावले की हवा हलकी होते आणि वर जाते. पाण्याची वाफ अशीच होते ना, पाण्याची वाफ हलकी होऊन वर का बरं जाते? कारण त्याच्यामागचं कारणच ते आहे की जेव्हा उष्णता मिळते तेव्हा ती वाफ जी आहे सो ती प्रसरण पावते. प्रसरण पावली की हलकी होते, त्याची डेन्सिटी कमी होते आणि ती वरच्या दिशेने वाहू लागते. पण इथं शीतप्रवाह आहे, पाण्यामुळं वातावरण काय होते आजूबाजूचं थंड होते आहे. सो थंड झाल्यामुळं ते गोष्टी ज्या आहे शीतप्रवाहामुळं त्या आकुंचन पावतात. आकुंचन पावलं की उलट वजन वाढते आणि त्यामुळं जमिनीलगत कोणता प्रेशर बेल्ट तयार होतो? हाय प्रेशर बेल्ट. हे मी तुम्हाला एक कारण सांगतोय अनेक कारणांपैकी. सो इक्वेटोरवरती किंवा विषुववृत्तावरती या भागामध्ये हाय प्रेशर असण्याचं हे कारण आहे. तसं महत्त्वाचं कारण वेगळं आहे, मी जेव्हा तुम्हाला गिल्बर्ट वॉकर सेल सांगेल त्याच्यामध्ये समजावून सांगेल. सगळं सोपं सोपं आहे, फक्त लक्षात घ्या, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं हाय प्रेशर तयार झालं. आता तुम्हाला ट्रेड विंड हा एक प्रकार माहिती असेल. ट्रेड विंड म्हणजे काय? त्याला व्यापारी वारे म्हणतो. आता हे प्रवाह नाही आहे समुद्रातले, हे व्यापारी वारे आहे. हे ज्या पद्धतीनं मी शीतप्रवाह तुम्हाला दाखवलेले आहे समुद्राच्या वरून वाहतात, तसे वारे देखील येते लक्षामध्ये. सो या पद्धतीनं वाहत असतात, म्हणजे या भागामध्ये, याला आपण ट्रेड विंड. पूर्ण पृथ्वीवरतीच वाहत असतात आणि ते याच दिशेने वाहत असतात. म्हणजे वारे पण म्हणजे प्रवाह पण अशा पद्धत. ऍक्च्युली हे प्रवाह इकडून इकडंच का बरं येतात? हाही प्रवाह इकडून इकडंच का बरं येतोय? कारण यांच्यावरती व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव असतो आणि व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामध्ये व्यापारी वारे हे अशा पद्धतीनं वाहत असतात, म्हणजे पूर्ण पृथ्वीवरतीच. आता मी तर काढून नाही दाखवू शकत, माझी डायग्राम घाण होईल, पण ते वारे अशा पद्धतीनं वाहतात, म्हणजे हे असे वाहतात. जसा हा बांध दाखवलेला आहे ना, म्हणून हे शीतप्रवाह पण त्या वाऱ्यांसोबत इथपर्यंत येतात. इथपर्यंत आल्यावर हे वारे इकडच्या दिशेनं वाहू लागतात. हे वारे जे आहे ह्या पद्धतीनं, याला काय म्हणायचं? इक्वेटोरियल करंट. हा पण प्रश्न UPSCने विचारलेला आहे. सो याला काय म्हटलं जाते? मी इथं EC लिहितो इंग्लिशमध्ये, किंवा त्याला मराठीमध्ये विषुववृत्तीय प्रवाह त्याला म्हणायचं. आता लक्षात घ्या, इथपर्यंत जेव्हा हे प्रवाह येत होते तोपर्यंत हे सगळे प्रवाह शीत होते, परंतु जेव्हा हे विषुववृत्तावरून वाहतात. आता तुम्हाला माहिती आहे की विषुववृत्तावर सूर्याची किरणं ही तिरकस न पडता लंबरूप पडतात, सरळ पडतात, आणि सरळ पडल्यामुळं या भागाचं तापमान जास्त असते. विषुववृत्तावर पृथ्वी इतर पृथ्वीच्या तुलनेमध्ये तापमान काय असते? जास्त असते. मग हे तापमान जास्त असल्यामुळं हे जे वारे हे जे प्रवाह होते जे शीतप्रवाह आहे हे हळूहळू इकडं जाताना काय होत जातात? उष्ण होत जातात. हे काय होत जातात? उष्ण. आता उष्ण दाखवण्यासाठी मी रेड कलर त्या ठिकाणी मुद्दा म्हणून वापरतो. मला माहीत नाही की तुम्हाला व्यवस्थित दिसतोय की नाही हा रेड कलर, बघून घ्या तुम्ही. म्हणजे या भागापर्यंत येईपर्यंत हे वारे पूर्णपणे उष्ण झाले असतात. आता तुम्हाला हे माहिती आहे की उष्ण वारे झाले किंवा प्रवाह उष्ण झाले, वारे पण म्हणा आणि प्रवाह पण म्हणा समुद्राचा, हा पूर्ण आता इक्वेटोरियल करंट काय झालेला आहे. इथपर्यंत येईपर्यंत हा शीत होता, गुलाबी होता, तोपर्यंत शीत होता. आता इकडं वाहत आल्यामुळं हा पूर्णपणे वॉर्म झालेला आहे. वॉर्म झाले की हवा काय होते? प्रसरण पावते आणि वरच्या दिशेने वाहू लागते. आता बघा, इथं पण हवा आलेली आहे. हा सगळा पॅसिफिक महासागर आहे बरं का, इथपर्यंत आलेली आहे. आता मग इथं कोणता प्रेशर बेल्ट तयार होईल? तर लो प्रेशर बेल्ट तयार होईल. इथं काय तयार होईल? हाय प्रेशर बेल्ट. कारण आहे वारे आकुंचन पावलेले आहे, त्यामुळे इथं शीतवारे असल्यामुळं हवा आकुंचन पावली, हाय प्रेशर तयार झाला. इथं जी आहे हवा ही प्रसरण पावली आणि वरच्या दिशेनं प्रवास करायला लागली. सो त्याच्यामुळं कशामुळं वरच्या दिशेनं प्रवास करायला लागली? कारण ते एक्सपांड झालं. एक्सपांड झाल्यामुळं वारे गरम असल्यामुळं एक्सपांड झाले. एक्सपांड झाल्यामुळं वरच्या दिशेनं प्रवास करायला लागले. हे वरच्या दिशेनं प्रवास करायला लागले. आता एक्सपांड झाल्यामुळं इथं कोणता प्रेशर तयार होईल? लो प्रेशर तयार होईल. इथं एक्सपांड झाल्यामुळं हवा हलकी होते, हलकी झाली की ती वर जाऊ लागते. मग वर जाऊ लागल्यानंतर इथं प्रेशर काय होणार? लो तयार होणार. इथं प्रेशर काय असणार? थंड आणि आकुंचनमुळं तिथंच बसून राहते हवा. तिथंच बसून राहिल्यामुळं हाय प्रेशर, हलकी झाल्यामुळं हवा वर गेली म्हणजे इथं लो प्रेशर. म्हणजे इथं कोणता प्रेशर बेल्ट तयार झाला? हाय प्रेशर बेल्ट. इथं कोणता प्रेशर बेल्ट तयार झाला? लो प्रेशर बेल्ट. आता तुम्हाला माहिती आहे वारे नेहमी हाय प्रेशरकडून कोणाकडे वाहत असतात? लो प्रेशरकडं. मग हे वारे इथं जमा होतात आणि वरच्या दिशेनं काय करतात? हे वारे वाहू लागतात. वरच्या दिशेनं जाताना समुद्रावर आहे हा सगळा अथांगम पॅसिफिक महासागर आहे. हे पण नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये ह्या भागामध्ये तुम्हाला समुद्रच आहे. इथून जिथून इक्वेटोर गेलेला आहे याही भागामध्ये समुद्रच आहे. मग हे वारे काय होतात? त्या ठिकाणी वरच्या दिशेनं प्रवास करायला लागतात. वर गेल्यानंतर यांच्यासोबत बाष्प आहे. वर गेलं की हवा थंड होते. जमिनीपासून वर जाताना तापमान काय होत जाते? थंड. किती थंड होते रे, किंवा किती डिग्री सेल्सिअसचा फरक पडते? जर तुम्ही 1 किलोमीटर वर जात असाल, 1 किलोमीटर जमिनीपासून वर जाता, तर तापमान तुमचं 6.5 डिग्री सेल्सिअसनी काय होते? ड्रॉप होते. जमिनीपासून वर जाताना हवा थंड होते. थंड झाली की पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होते, कंडेन्सेशन होते, आणि कंडेन्सेशन झाल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला लागतो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. म्हणून मग हा जो सगळा फिनॉमिना आहे, या फिनॉमिनाला त्या ठिकाणी ला निना असं म्हटलं जाते. शब्दशः अर्थ छोटी मुलगी असा होतो स्पॅनिश भाषेमध्ये. त्याचा अर्थ मी इथं लिहितो.
स्पॅनिश भाषेमध्ये याचा अर्थ काय होतो, लहान मुलगी, हे पण विचारलेलं आहे बरं का, लहान मुलगी. मग हे जे घडते आहे हे रेग्युलरली घडते आहे, मग हा कसा फिनॉमिना आहे, हा रेग्युलर फिनॉमिना आहे. रेग्युलर म्हणजे नियमित होणारा फिनॉमिना आहे, हे नियमित असंच आपल्याला पाहायला भेटते. आणि या फिनॉमिनामुळं तुम्हाला ह्या ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये, या सर्व भागामध्ये, पूर्व ऑस्ट्रेलिया घ्या आणि त्याच पद्धतीनं उत्तर ऑस्ट्रेलिया घ्या, सो या भागामध्ये हे सगळं, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काय पडतो, त्या ठिकाणी पाऊस पडतो. आता इथून वारे इकडं जात आहेत, इथं वाहत आहेत का ते वारे, नाही. इकडच्या हाय प्रेशरमुळं वारे लो प्रेशरकडे जात आहेत, इथं जमा होत आहेत, वर जात आहेत, पाऊस पाडत आहेत. इथं तसं होत आहे का, नाही. म्हणून या भागामध्ये कुठल्याही पद्धतीनं पाऊस न पडल्यामुळे या भागामध्ये तुम्हाला ड्रॉट किंवा तुम्हाला अवर्षण त्या ठिकाणी पाहायला भेटते. काय पाहायला भेटते, अवर्षण. याही भागामध्ये अवर्षण पाहायला भेटते, याही भागामध्ये अवर्षण पाहायला भेटते. शीतप्रवाह ज्या भागामधून गेलेले आहेत तिथं तुम्हाला वाळवंट पण पाहायला भेटते. हे पण मी तुम्हाला म्हणजे जे लेक्चर सिरीज आहे आपली त्यामध्ये समजावून सांगितलं होतं, पण ते सोडा, लेक्चर सिरीजचं सोडा, म्हणजे यूट्यूब सॉरी आपल्या ॲपवरती जे लेक्चर घेतलेलं आहे त्याचा विचार करू नका. आता इन जनरल, आता तुम्ही एम्पावर झालेले आहे, तुम्हीच विचार करा, जिथून जिथून शीतप्रवाह जातो तिथं पाऊस पडतो का, नाही. का बरं, कारण तिथं पाण्याची वाफच होत नाही, पाण्याची वाफ नाही तर पाऊस नाही, पाऊस नाही तर ड्रॉट, ड्रॉटचं रूपांतर दुष्काळामध्ये आणि भविष्यात वाळवंटामध्ये. म्हणून तुम्हाला या भागामध्ये, बघा मी तुम्हाला ते पण सांगतोय, शिकवतोय लानिनान यल निनो, हे तर लक्षात, आता लानिना तुम्हाला सांगतोय पण मी तुम्हाला बाकीचे पण ॲस्पेक्ट महत्त्वाचे समजावून सांगतोय. तुम्ही जर जगामध्ये पाहिलं, मॅप रीडिंग करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळवंटाची निर्मिती झाल्याचं पाहायला भेटते. इथं पाऊसच पडत नाही कारण इथून शीतप्रवाह वाहतात, शीतप्रवाह पाण्याची वाफ करत नाही, उष्ण प्रवाह करता शीत प्रवाह करत नाही, म्हणून पाणी पडत नाही, पाऊस पडत नाही. सो इथं नॉर्थ अमेरिकेमध्ये महत्त्वाचे काही वाळवंट आहे, कोलोरॅडोचं वाळवंट आहे, सोनोरन नावाचं वाळवंट आहे, चुआन चुआन नावाचं वाळवंट आहे, मोजव नावाचं वाळवंट आहे, सगळे वाळवंट नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. इथं जगातलं सर्वात शुष्क वाळवंट आटाकामाचं वाळवंट आहे, ते ह्याच पेरू भागामध्ये आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण, इथून पेरुवियन कोल्ड करंट जातो आणि इथून कॅलिफोर्नियन कोल्ड करंट जातो, सो हा भाग पूर्ण अवर्षणग्रस्त आहे, इथं पाऊस पडत नाही. याविरुद्ध नॉर्थ ऑस्ट्रेलिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाऊस पडताना पाहायला भेटतो आणि हा फिनॉमिना रेग्युलर आहे, असं रेग्युलरली घडते. आता महत्त्वाचा मुद्दा, सर ह्याचा भारतावरती काय परिणाम होतो, महत्त्वाचा मुद्दा, त्याचा भारतावरती काय परिणाम होतो, भारत कुठे आहे, ह्या इथं आहे, भारत कुठे आहे, ह्या इथं आहे. तर लक्षात घ्या, इथं हे जे आहे म्हणजे इथं जे लो प्रेशर तयार झालेलं आहे या भागामध्ये सगळीकडून वारे येतात ना, तर याचं एक लक्षात ठेवा तुम्ही. मी जेव्हा तुम्हाला भारतीय मान्सून समजावून सांगेल तेव्हा तुम्हाला हे समजावून सांगेल की ह्या इथं लो प्रेशर तयार झाल्यामुळं जसं इथं हाय प्रेशर तयार झालेलं आहे या भागामध्ये, तसं सेम तुम्हाला या भागामध्ये पण हाय प्रेशर तयार होताना दिसते, या भागामध्ये पण हाय प्रेशर तयार होताना दिसते आणि या भागात हाय प्रेशर तयार झाल्यामुळं. सो ते मी तुम्हाला जेव्हा भारतीय मान्सून समजावून सांगेल, फक्त एवढं लक्षात ठेवा, जसं नॉर्थ उत्तर ऑस्ट्रेलिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्याच पद्धतीनं इथं चायना नावाचा देश आहे, हा इंडिया नावाचा देश आहे, इथं इंडोनेशिया या भागामध्ये आणि इथं मलेशिया नावाचा देश आहे. सो हा जो मलेशिया नावाचा देश आहे, इंडोनेशिया आहे, चायना आहे आणि इंडिया आहे, इथं चांगला पाऊस पडताना दिसतो आपल्याला. म्हणजे तुमच्या माहितीस तो, भारतामध्ये जर चांगला पाऊस त्या ठिकाणी पडायचा असेल तर तुम्हाला पॅसिफिक महासागरामध्ये लानिनो नावाचा फिनॉमिना असणं गरजेचं आहे. इथं भारत, चीन, एकदा हाही प्रश्न विचारलेला आहे की या लानिना फिनॉमिनामुळं येतं लक्षात जगाच्या कोणकोणत्या भागामध्ये चांगला पाऊस पडतो, तर प्रश्नाचं उत्तर हे होतं, उत्तर ऑस्ट्रेलियात पडतो, पूर्व ऑस्ट्रेलियात पडतो, त्यानंतर तुमचा भारतामध्ये चांगला पाऊस पडतो, चायनामध्ये पडतो, मलेशियामध्ये पडतो, इंडोनेशिया. आयोगानं हाही प्रश्न विचारलेला एकदा की खालीलपैकी, राज्यसेभेच्या मेन्समध्ये विचारलेला प्रश्न हा ॲग्रिकल्चरमध्ये विचारला होता, म्हणजे ॲग्रीचे जे क्वेश्चन असतात पहा जुन्या पॅटर्ननुसार, सो त्याच्यात पण हा प्रश्न विचारलेला आहे की बाबा खालीलपैकी कोणकोणत्या देशांमध्ये मान्सून पद्धतीचा पाऊस पडतो. तर भारत तर आहे, चायना, इंडोनेशिया, मलेशिया, पण उत्तर ऑस्ट्रेलिया आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये पण मान्सून पद्धतीचा पाऊस पडतो. आणि हा मान्सून चांगला पडण्यासाठी इथं कोणता फिनॉमिना असणं गरजेचं आहे, लानिना हा फिनॉमिना असणं गरजेचं आहे. आता एक मोठा प्रश्न राहिला, सर भारतात ह्या लानिनामुळं कशा पद्धतीनं चांगला पाऊस पडतो, हा म्हणजे हा जो पार्ट आहे हा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, पण कशामध्ये, त्या ठिकाणी आपला जो मान्सून नावाचा टॉपिक मी तुमचा घेईल त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. मी जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल, बेसिक मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथं सध्या लो प्रेशर तयार झालं आहे, जसं इथं हाय प्रेशर तयार झालं, म्हणजे एखाद्या भागात जेव्हा लो प्रेशर तयार होते येतं लक्षात, ॲटोमॅटिक आजूबाजूला हाय प्रेशर तयार होते, तसंच इथं या दक्षिण गोलार्धामध्ये हिंदी महासागरात या भागामध्ये तुम्हाला हाय प्रेशर तयार होताना दिसतंय.
सो याला मस्केराईन हाय म्हटलं जाते. आणि या मस्केराईन हायमुळं जे वारे वाहतात त्यामुळं भारतात उत्तम पाऊस पडतो, चायनात उत्तम पाऊस पडतो, इंडोनेशिया मलेशिया या भागात चांगला पाऊस पडतो. आणि तो परिणाम जो आहे मस्केराईन हाय तयार होणे हे कशामुळं शक्य झालेलं आहे, फक्त लानिनामुळं. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला? हां, इथं पाऊस नाही पडणार, पण या सगळ्या भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसतो. जिथं हाय प्रेशर असतो तिथं पाऊस पडत नाही, जिथं लो प्रेशर आहे कारण हवा तिथं जमा होते, वर जाते आणि वर गेल्यामुळं थंड झाल्यामुळं सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात ती पाऊस पडते. चला, आता दोन गोष्टी तुमच्या ह्या उत्तम लक्षात आल्या असणार की लानिना फिनॉमिना कुठं कुठं हा वर्षण पाहायला भेटते. अमेरिकेमध्ये, त्याच्यानंतर मेक्सिकोच्या म्हणजे उत्तर अमेरिकेचा पश्चिम भाग आणि दक्षिण अमेरिकेचा पश्चिम भागामध्ये इक्वेडोर, पेरू, चिली हे जे देश आहे या भागामध्ये, सो या सगळ्या भागामध्ये तुम्हाला आवर्षण त्या ठिकाणी पाहायला भेटते. चला, हे आता डोक्यात तुमच्या चांगल्या पद्धतीनं क्लिअर झालं असेल, आलं लक्षात. आता मी तुम्हाला महत्त्वाची दुसरी गोष्ट समजावून सांगतो, तो म्हणजे गिल्बर्ट वॉकर सेल काय असतो. आता हे समजल्यानंतर त्याच्या पुढचाही पोर्शन एकदम सोपा आहे समजण्यासाठी. आता तुम्हाला थोडंसं 3D इमॅजिनेशन करावं लागणार. 3D इमॅजिनेशन म्हणजे काय झालेलं आहे, समजून चला, हाय प्रेशरकडून हवा अशी वाहत आलेली आहे, जसं इथून येते आहे ना, म्हणून मी इकडून दाखवतो आहे असा हात करतोय. सो या भागामधून काय झालेली आहे, इक्वेटोरलगत हवा वाहत आलेली आहे, जमिनीलगत बरं का, किंवा समुद्रालगत अशी वाहत आलेली आहे. इथं हवा काय झालेली आहे, जमा, आणि ती वरच्या दिशेनं प्रवास करायला लागली. येतं लक्षात, वरच्या दिशेनं प्रवास करायला लागल्यामुळं थंड झाली आणि प्रचंड ह्या भागामध्ये सगळीकडं ह्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी पाऊस पाडला. मग ही हवा वर गेली, वर गेल्यानंतर आता ही पूर्ण ड्राय झालेली आहे. आता ही जी वर गेलेली हवा आहे, आता मी इथं तुम्हाला दाखवतो ही कशा पद्धतीनं ही त्याचा सर्कल कम्प्लीट करेल, हे मी तुम्हाला ह्या ग्रीन यांनी दाखवतो. ही अशी वर गेलेली हवा आहे, त्याच्यानंतर ही हवा ह्या पद्धतीनं येतं लक्षात इकडं जाते आणि इथून खाली उतरते. येतं लक्षात? सो ही ड्राय, ही वर गेली हवा, पाऊस पाडला, ड्राय झाली, मग ही हवा या दिशेनं गेली, काही दिशा या दिशेनं गेली, काही हवा ही इकडं जाण्याऐवजी ही अशी आली आणि खाली उतरली. ही खाली इथं उतरल्यामुळे इथं हाय प्रेशर तयार झाला. आता कळालं का मस्केराईन हाय इथं का तयार होतो, कारण ही जी वर गेलेली हवा आहे ही दुभंगते, काही हवा इकडे येते इथून खाली उतरते. सो याला हाय प्रेशर म्हणायचं, याला मस्केराईन हाय म्हणायचं. भारतात मान्सून येण्यासाठी ह्या मस्केराईन हाय तयार होणं, इथं मस्केराईन नावाचं आयलँड आहे तिथं हे तयार होतो म्हणून त्याला मस्केराईन हाय म्हणतात. सो इथं हाय प्रेशर तयार होणं फार गरजेचं असते. आता ते नंतर पाहू कशा पद्धतीनं भारतामध्ये पाऊस पडतो, त्याच्यावर ITCZ काय परिणाम होत असतो, भारतामध्ये लो प्रेशर बेल्ट कशा पद्धतीनं हे करतो, त्याच्यात जेट स्ट्रीमचा काय रोल आहे, ते नंतर पाहू, तो एक वेगळा पार्ट आहे. आपल्याला फक्त आज काय करायचं, लानिना आणि एल निनो शिकायचं आहे. सो इथं हाय प्रेशर तयार होते, तसंच ही हवा इकडच्या साईडने येते आणि इथं उतरल्यामुळं इथं पण काय होते, हाय प्रेशर. कारण वरून जर खाली हवा येत असेल तर हे हाय प्रेशर, इकडून दोन कोल्ड करंट येत आहे थंड पाण्यामुळे हाय प्रेशर, आणि इथून वरून पण हवा उतरते इथं खाली, अशी वरून पण खाली उतरते इथं हवा, येतं लक्षात, म्हणून पण इथं काय आहे, हाय प्रेशर. पण ही वरून खाली उतरणारी हवा पूर्णपणे ड्राय झालेली आहे म्हणून ही पाऊस पडत नाही, म्हणून या भागात अवर्षणग्रस्त आणि या भागामध्ये त्या ठिकाणी पाणीच पाणी या भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटते. इथपर्यंत लक्षात आलं? आता हे जे आहे की वारा जो आहे या पद्धतीनं वाहणार, मी आता ते हिरव्या कलरमध्ये समजावून सांगतोय मुद्दा, म्हणून वारा ह्या पद्धतीनं इकडं वाहत येणार अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ट्रेड विंड, म्हणजे व्यापारी वारे हे ज्या या पद्धतीनं जे आहे, मी असं काढून दाखवतो, व्यापारी पद्धतीनं समुद्रालगत असे वारे वाहत येत आहे, मग हे जमा होऊन या पद्धतीनं ह्या पाण्याला इकडे ढकलत आणतात. वाऱ्याचा आणि समुद्राच्या पृष्ठभागाचा प्रवाह या पद्धतीनं वाहत येतो, इथं जमा होतो, जमा झाला की वर जातो, वर गेल्यामुळं ते वारे थंड होतात, पाऊस पाडतात, कोरडे झालेले वारे इकडे जातात आणि खाली उतरून परत इथं हाय प्रेशर तयार करतात. इथं हाय प्रेशर आहे, परत इकडं लो प्रेशर आहे, म्हणजे इथं अशा पद्धतीनं एक सेल किंवा चौकोन तयार होतो. ह्या सेलला, हा सेलचा शोध गिल्बर्ट वॉकर नावाच्या माणसाने लावला म्हणून याला वॉकर सेल असं म्हटलं जाते, म्हणून याला काय म्हटलं जाते, वॉकर सेल असं म्हटलं जाते. कळालं का तुम्हाला वॉकर सेल काय असतो म्हणून, लक्षात. मग एल निनोमध्ये एक महत्त्वाचा दुसरा फिनॉमिना मी तुम्हाला समजावून सांगितला, वॉकर सेल. आलं लक्षात? मी तुम्हाला एकदा काय करतो, वॉकर सेलचा आपल्याकडे एक इमेज आहे, ती इमेज मी तुम्हाला दाखवून देतो कशी आहे ते बघून घ्या, बघून घ्या. ही इमेज आहे, आता मी ह्याच इमेजवरून तुम्हाला एक्सप्लेन करू. आता हा जो डेटा मी तुम्हाला सगळा शिकवलेला आहे हा शाब्दिक स्वरूपात तुम्हाला टेलिग्रामवर मी अवेलेबल करून देतो, तुम्ही त्याची काळजीच करू नका. पण टेलिग्रामचा डेटा वाचून मी समजून घेईल याच्यापेक्षा तुम्ही लेक्चरमधून समजून घ्या. हा खरंच टॉपिक वाचण्याचा नाही आहे, 10 वेळा वाचा तुम्हाला नाही समजणार व्यवस्थित, हा पाहूनच शिकायचा आहे. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतो जसं ज्या पद्धतीनं समजावून सांगितलं, मी परत इथे एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला ही गोष्ट, म्हणजे मी तुम्हाला 10 वेळा एक्सप्लेन करून सांगायला तयार आहे तेच ते. सो बघा, इथं ह्या पद्धतीनं हे वारे आले, दुसरा एक पेन घेतो मी, ह्या पद्धतीने हे वारे आले,
ह्या पद्धतीने हे वारे आले इथं लक्षात. सो इथं जमा झाले, वर गेले, वर गेल्यानंतर इथं भरपूर प्रमाणात पाऊस पडला, पाऊस पडल्यानंतर हे वारे ड्राय होऊन इकडे गेले, खाली उतरले. इथं काय तयार झालेलं आहे, साऊथ अमेरिका, ही नॉर्थ अमेरिका आहे. इथं हाय प्रेशर तयार झालं आणि इथं हे गरम वाले आल्यामुळे इथं लो प्रेशर तयार झालं. इथं लक्षात, आणि हे वारे अशा पद्धतीने हे जे चौकोन इथं तयार झालेलं आहे असा लाल कलरमध्ये दाखवतोय मी तुम्हाला, हा हे जे तयार झालेलं आहे याला काय म्हणतात, वॉकर सेल. गिल्बर्ट वॉकर नावाच्या व्यक्तीने शोधल्यामुळं याला वॉकर सेल असं म्हटलं जाते. चला, वॉकर सेल कम्प्लीट झाला किंवा कळालं तुम्हाला. आता एक दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये समजावून सांगतो. ह्या गिल्बर्ट वॉकर सेल बरोबर हा पण सेल महत्त्वाचा आहे. आता हे सगळं पाण्याच्या वर घडतं आहे, म्हणजे जो पॅसिफिक समुद्र आहे त्याच्या वर घडणारे ह्या फिनॉमिना आहे. म्हणजे मला जर आता तुम्हाला ही गोष्ट दाखवायचीच झाली, जर मी याला त्या ठिकाणी पाणी म्हटलो, मी जर ह्याला हे माझ्या हातात जे आहे सध्या ह्याला मी जर पाणी म्हटलो, तर ह्या पाण्याच्या वर हवा जाणार, थंडी होऊन पाऊस पडणार, मग इकडं जाणार, इकडं जाऊन खाली उतरणार, इथं हाय प्रेशर तयार करणार, हाय प्रेशरकडून वारे लो प्रेशरकडे येणार, इथं लो प्रेशर काय, इथली हवा वर गेली की इथं लो प्रेशर, मग हे लो प्रेशरकडं, लो प्रेशरची हवा वर गेली, वर गेल्यानंतर ड्राय झाली, इकडं गेली, खाली उतरली, इथं हाय प्रेशर, परत हे हाय प्रेशरकडून वारे लो प्रेशर, हा जो सर्कल तयार होतोय हे समुद्राच्या कशावरती घडते, पृष्ठभागावरती. आता बघा, हा जो पृष्ठभाग आहे, आता इथे एक गंमत आहे विद्यार्थी मित्रांनो, गंमत अशी आहे की जेव्हा हे वारे हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहत असतात, इकडे हाय प्रेशर आहे आणि इकडे लो प्रेशर आहे, हाय प्रेशरकडून वारे जेव्हा लो प्रेशरकडे वाहतात तेव्हा ते स्वतःसोबत पाणी पण घेऊन येतात या भागामध्ये, कारण वारे वाहतात तर स्वतःबरोबर काय आणतात, पाणी पण आणतात ना. सो हे जे पाणी आणतात, इक्वेटोरियल करंट म्हणतो आपण त्याला, हा इक्वेटोरियल करंट जेव्हा इथं पाणी आणतो, तर तुम्हाला इथं थोडीशी एक सिच्युएशन पाहायला भेटते. सिच्युएशन अशी पाहायला भेटते की या भागामध्ये, एक मिनिट मी दुसरा मार्कर घेतो, जांभळ्या कलरचा घेतो, ठीक आहे, आणि थोडंसं डार्क घेतो. हां, आता इथं थोडंसं पहा, या भागामध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं या भागामध्ये जे गरम पाणी किंवा वॉर्म पाणी इथं जमा झालेलं आहे, सो ह्या पाण्याची पातळी तुम्हाला जास्त दिसते या भागामध्ये. इथं पाणी काय झालेलं आहे, जास्त जमा झालेलं आहे, आणि तुलनेनं इकडचं पाणी इकडं वाहून आल्यामुळं इथं पाण्याची पातळी काय झाली, कमी, आणि इथं पाण्याची पातळी वाढल्याचं आपल्याला पाहायला भेटते. इथं पाण्याची पातळी कमी झालेली आहे कारण इकडचं पाणी वाहत वाहत इकडं आलेलं आहे इक्वेटोरियल करंटमुळे, त्यामुळे इथल्या पाण्याची पातळी वाढली आणि इथल्या पाण्याची पातळी कमी झाली. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, जर इकडच्या पाण्याची पातळी वाढली तर ॲटोमॅटिक हे पाणी काय व्हायला पाहिजे, कमी पातळीकडे व्हायला पाहिजे, कारण इथं पाण्याचं प्रेशर वाढलं, मग इथं हाय प्रेशर आहे, इथं लो प्रेशर आहे, पाणी नेहमी जास्त भागाकडून कमी भागाकडे जात असते, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे हे पाणी आता समुद्राच्या वरून जर पाहिलं तर इक्वेटोरियल करंट स्ट्रॉंग असल्यामुळं हे पाणी समुद्राच्या पृष्ठभागाहून इकडं वाहण्याऐवजी समुद्राच्या खोलगत भागामधून, म्हणजे समुद्राच्या आतमधून ते इकडं वाहण्याचा प्रयत्न करते. मग समुद्राच्या आतमधून हे पाणी असं इकडं प्रेशर तयार केलं आणि प्रेशर तयार केल्यानंतर खालून हे ह्या भागाकडे वाहायला लागलं, येतं लक्षात, आणि खालून गेल्यानंतर ह्या भागातून हे पाणी वर आलं, ही लेवल मेंटेन ठेवण्यासाठी. आता हे पाणी खालून वर आल्यामुळं सो खाली जमिनीलगत जे न्यूट्रियंट्स असतात ते न्यूट्रियंट्स हा पृष्ठभागावरती आणतो, कुठं, साऊथ अमेरिकेच्या किनाऱ्यालगत. खाली जे न्यूट्रियंट्स असतात खडकामध्ये, ज्याच्यावर समुद्र आहे, ज्याला आपण सियाल आणि सायमाच्या भाषेत सायमा म्हणतो, समुद्राचे तळ सायमापासून बनलेले आहे. सायमा म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम, त्याचे इनिशियल घेतले तर सायमा तयार होतो. हा जो सायमामध्ये असणारे मॅग्नेशियम सिलिकॉन हे सगळे कंटेंट घेऊन तो काय येतो, वर येतो प्रवाह. आणि हे जे न्यूट्रियंट रिच पाणी आहे जे वर आलेलं आहे त्याला अपवेलिंग म्हणतात. पाणी जेव्हा वर येते त्याच्यासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे, अपवेलिंग आहे. हे अपवेलिंग झाल्यामुळं तुम्हाला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लँक्टॉन्स आणि फायटोप्लँक्टॉन्सची वाढ होताना दिसते. प्लँक्टॉन्स आणि फायटोप्लँक्टॉन्स म्हणजे हे कोणते जीव आहे, फायटो म्हणजे वनस्पती. सो वनस्पती, अशा वनस्पती ज्या एक पेशीय आहे किंवा थोड्याशा बहुपेशीय आहे आणि त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, आणि प्लँक्टॉन्स म्हणजे ज्यांना पोहता येत नाही, ज्यांना पोहता येते त्याला एन्व्हायरमेंटच्या भाषेत नेक्टॉन्स असं म्हटलं जाते. जे पृष्ठभागावरून रांगतात त्याला बेंथॉन्स असं म्हटलं जाते. हे प्लँक्टॉन्स समुद्राच्या लाटेवरती इकडून तिकडे जात असतात, यांना स्वतःला पोहता येत नाही, अतिशय सूक्ष्म असतात. मग फायटोप्लँक्टॉन्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि जे फायटोला खातात, सो त्यांना फक्त आपण प्लँक्टॉन्स म्हणतो. सो या भागामध्ये प्लँक्टॉन्स आणि फायटोप्लँक्टॉन्सची वाढ मोठ्या प्रमाणात होते.
फायटोप्लँक्टॉनची वाढ कशामुळे होते, कारण त्यांना न्यूट्रिएंट्स मिळतात. अपवेलिंग होताना समुद्राच्या पृष्ठालगत असणारं जे पाणी वर येते या भागामध्ये, आत्ता पाहिलं आपण हे पाणी वर आलं तेव्हा ते न्यूट्रिएंट रिच पाणी होतं आणि त्यामुळे या भागात प्लँक्टॉन्स वाढतात, फायटोप्लँक्टॉन्स वाढतात. फायटोप्लँक्टॉन्सला खायला प्लँक्टॉन्स येतात, प्लँक्टॉन्सला खायला छोटे मासे येतात आणि छोट्या माशाला खायला मोठे मासे येतात आणि मोठ्या माशाला खायला माणसं जातात. म्हणजे या भागात मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. म्हणून तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अमेरिकेची ही समुद्र किनारपट्टी उत्तर अमेरिकेची आणि दक्षिण अमेरिकेची ही किनारपट्टी, ज्याच्यामध्ये पेरू आणि मगाशी इक्वेडोर हे दोन देश मी तुम्हाला दाखवले होते, यांच्या किनारपट्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. मग हा यल तुमचं यल सॉरी लानिनाचा एक दुसरा परिणाम आहे. लानिनाचा जसं म्हटलं होतं मी, लानिनामुळे भारत आहे, चायना आहे, इंडोनेशिया, मलेशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, या देशामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसतो आणि तुम्हाला उत्तर अमेरिका आणि पश्चिमी सॉरी उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी तुम्हाला अवर्षणग्रस्त पाहायला भेटते, तसा एक दुसरा महत्त्वाचा परिणाम उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी पण मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. सो मासेमारी मोठ्या प्रमाणात होण्याचं कारण काय आहे? अपवेलिंग. झालं, तुम्हाला लानिना नावाचा फिनॉमिना पूर्णपणे समजलेला आहे. याच्या पलीकडं काही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं सोपं ही गोष्ट होती. आता याच्या विरुद्ध जो फिनॉमिना आहे, न थांबता आपण लगेच पुढं जायचं आहे. म्हणजे असं थांबलो आता बाबा आणि आता निवांत काहीतरी असं न करता आपल्याला लगेच पुढं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ॲक्च्युली ही स्क्रीन थोडी ऑपरेट करायला मला जड जात आहे. सो अकॅडमीमध्ये जवळपास 2-3 स्क्रीन झालेल्या आहे. सो त्याच्यापैकी जी पहिली एकदम सुरुवातीला आणलेली आहे मी 2020 ती स्क्रीन ऑपरेट करायला फार सोपी जाते, ही थोडी हार्ड जाते मला ऑपरेट करायला. म्हणून थोडंसं या बाबतीत स्लो आहे, तिथं फटाफट ऑपरेट करतो मी, काही हरकत नाही आहे. आता मला वाटत नाही ह्या डायग्राममध्ये काही गोष्टी पुसपास केल्या पाहिजे, खूप मेहनतीनं मी हे सगळं काढून दाखवलेलं आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला काय करतो, दुसरी डायग्राम घेऊ आपण, थोडासा वेळ जाईल पण आपण स्वतः सगळं काढू, म्हणजे आपल्याला ते गचाटा होणार नाही त्याच्यावरती, फ्रेश आपण डायग्राम काढू त्याच्यामध्ये. बघा, मगाशी सारखं सगळं घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला. हा काय आहे, मी इथं एन अमेरिका लिहितो, नॉर्थ अमेरिका, आणि हा आहे साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका आता सेम आहे सगळं, म्हणजे वेगळं काहीच नाही त्याच्यात. इथं ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे. हा पण काय आहे, आपल्याला काय शिकायचं आहे त्याचं हेडिंग पहिल्यांदा टाकू द्या बाबा, तेच राहून गेलं तर मग गडबड होऊन जाईल. आपल्याला आता यल, मागच्या वेळेस लानिना शिकला, आता यल निनो शिकायचं आहे आपल्याला. त्याचा अर्थ होत होता लहान मुलगी, याचा अर्थ होतो लहान मुलगा. याला चाइल्ड ख्रिस्ट पण म्हटलं जातं, चाइल्ड ख्रिस्ट, कारण हे नॉर्मली डिसेंबर महिन्यात येतात जेव्हा ख्रिसमसचा महिना असतो, तर ह्याला चाइल्ड ख्रिस्ट असं म्हटलं जाते. येतं लक्षात, चाइल्ड ख्रिस्ट असं त्याला म्हटलं जाते, डिसेंबर महिन्यात येतात म्हणून हे. आणि ही कोणती भाषा आहे, स्पॅनिश भाषा आहे. आणि आपण कोणत्या महासागरात आहे परत एकदा, पॅसिफिक. कोणत्या महासागरात आहे, पॅसिफिक महासागरात. आता परत मगाशी सारखं आहे, म्हणजे याच्यात काही वेगळं नाही आहे, परत एकदा मगाशी सारखंच आहे. हा आहे तुमचा, मी लिहित बसत नाही आता, कॅलिफोर्नियन कोल्ड करंट आहे, मी सी सी लिहितो इथं. आणि हा पेरुवियन कोल्ड करंट आहे, हा पेरुवियन कोल्ड करंट, पी सी सी, पेरुवियन कोल्ड करंट आणि कॅलिफोर्नियन कोल्ड करंट, हे दोनही कोल्ड करंट आहे बरोबर. आता हे करंट मी असंच दाखवतो, डायरेक्ट हे असे वाहत आहेत जमा होऊन. ट्रेड विंडच्या प्रभावाखाली, म्हणजे व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली मी इथं लिहितो. कोणता प्रभाव आहे याच्यावरती, व्यापारी वारे, व्यापारी वारे. याच्या प्रभावाखाली ते काय करतायत, पश्चिमेकडं त्या ठिकाणी वाहतायत ह्या पद्धतीनं. सो ह्या भागा असं वाहतायत. याला आपण काय म्हटलं होतो, इक्वेटोरियल करंट. मी इथं लिहितो ई सी, इक्वेटोरियल करंट म्हटलं होतं. आता गंमत पहा, व्यवस्थित ऐकून घ्या, हे मगाशी आपण शिकलेलो आहे ह्या पद्धतीनं सगळं ऑपरेट होत असते. आता गंमत ऐका, नॉर्मली जवळपास हा फिनॉमिना 3-7 वर्षानंतर येतो, नॉर्मली आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे. हा रेग्युलर फिनॉमिना नाही आहे बरं का, हा इरेग्युलर फिनॉमिना आहे, आपण याला सिच्युएशनल पण म्हणू शकतो. हा 3-7 वर्षात एखाद्या वेळेस येतो, हा इरेग्युलर फिनॉमिना आहे. कोणता, यल निनो. नेहमी जे चालतं आहे, हे जे काढलेलं आहे नेहमी जे चालतं आहे, सो ते लानिना असतं.
आणि कधी कधी जे घडून येते ते यल निनो आहे, त्याच्यामुळं मोठा विध्वंस होतो पोरांनो. आपल्याला तो पण डिस्कस करायचा आहे, काय गडबड होते म्हणून याच्यामुळं. आता इथं पहा, इथं एक थोडंसं असं आहे की नॉर्मली व्यापारी वारे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष व्यवस्थित वाहतात, पण 5 वर्षानंतर हे व्यापारी वारे वीक होत जातात, दुर्बल होतात कधी कधी. एखाद्या वर्षामध्ये ते कसे असतात, दुर्बल. मग जेवढ्या फोर्सने यांनी यांना इकडे ढकलायला पाहिजे व्यापारी वाऱ्यांनी, ह्या इक्वेटोरियल करंटला, हा समुद्राच्या वरून वाहतोय बरं का, समुद्राचं पाणी जे आहे पॅसिफिक सागरातलं जे इकडे वाहत चाललेलं आहे, सो त्याला जेवढ्या फोर्सने इकडे ढकलायला पाहिजे तेवढ्या फोर्सने ढकलल्या जात नाही. म्हणून इथं जमा झालेलं पाणी हे वापस फिरायला सुरुवात करते. मी परत एकदा शब्द वापरतो, इथं जमा झालेलं पाणी हे असं वापस फिरायला सुरुवात करते. आता हे पाणी कसं आहे, वॉर्म वॉटर आहे, इथून येत होतं तेव्हा कोल्ड करंट होतं, इक्वेटरहून वाहताना परत एकदा वॉर्म झालेलं आहे. हे जे वॉर्म झालेलं पाणी आहे हे परत या दिशेनं व्हायला सुरुवात करते, परत फिरते. का बरं फिरते, कारण व्यापारी वारे 5 ते 7 वर्षानंतर किंवा 3 ते 7 वर्षानंतर एखाद्या वेळेस दुर्बल होतात. दुर्बल झाल्यामुळं त्यांना ते फोर्सफुली इकडे ढकलू शकत नाही, म्हणून इकडचं साचलेलं वॉर्म पाणी सगळं वापस फिरायला लागतं. याला इक्वेटोरियल काउंटर करंट असं म्हणतात, मी ECC लिहितो इथं, याला इक्वेटोरियल काउंटर करंट म्हणजे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह याला म्हटलं जाते. ह्याला विषुववृत्तीय प्रवाह कारण रेग्युलर आहे, पण इरेग्युलर फेनॉमेना आहे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. सो हे सगळं वॉर्म पाणी इथं जमा होतंय, वॉर्म पाणी काय होते आहे इथं जमा होते, आणि इथं जमा झाल्यामुळं हा एरिया पूर्ण काय होऊन जातो, वॉर्म होऊन जातो. ह्या एरिया वॉर्म होण्यालाच, हा जो एरिया आहे तुमचा पूर्व पॅसिफिकमधला, ह्या वॉर्म होण्यालाच यल निनो असं म्हटलं जाते. यालाच काय म्हटलं जाते, यल निनो. इथं पाणी वार्म, आणि हे वार्म पाणी जे आहे ह्या कोल्ड करंटला रिप्लेस करते पूर्णपणे, ह्या कोल्ड करंटला काय करते आहे, रिप्लेस करते आहे ह्या भागामध्ये. आणि इथं वार्म पाणी असल्यामुळं इथं कोणता प्रेशर बेल्ट तयार होईल, लो प्रेशर तयार होईल. मी तुम्हाला सांगितलं पाणी गरम असेल तर ते हलकं होते, आणि त्याची हवा जी आहे तिथली ती हलकी होते आणि वरच्या दिशेनं वाहायला लागते. वरच्या दिशेनं वाहिल्यामुळं ह्या वार्म पाण्यावरती कोणता प्रेशर बेल्ट तयार होतो, लो प्रेशर बेल्ट तयार होतो. या ठिकाणी इथं लो प्रेशर बेल्ट तयार होतो, इथं लो प्रेशर आहे म्हणून तुलनेनं इथं कोणता प्रेशर बेल्ट तयार होणार, हाय प्रेशर बेल्ट तयार होणार. म्हणजे वारे हाय प्रेशरकडून कुणीकडे वाहणार, लो प्रेशर. आता इथून पण वॉर्म वॉटर वाहते आहे, इथून पण वॉर्म वॉटर वाहते आहे, आणि वॉर्म वॉटर पाण्याची वाफ पण करते आणि लो प्रेशर पण असते, म्हणून या किनारपट्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. म्हणजे जसं मागच्या वेळेस आपण ला निनामध्ये पाहिलं होतं की या किनारपट्टीवर पाऊसच पडत नाही, तसं याच्या उलट यल निनो फिनॉमिनामध्ये ह्या किनारपट्टीवर प्रचंड तुम्हाला पाऊस पडताना दिसतो. म्हणजे जो भाग वाळवंटी आहे त्या भागामध्ये पण तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात काय दिसणार पोरांनो, पाऊसच पाऊस दिसणार. या उलट ऑस्ट्रेलियाच्या या भागामध्ये पाऊस पडत नाही, इथं पण पडत नाही, इंडियामध्ये पण पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. या भागामध्ये इंडिया आहे, मी मगाशी काढून दाखवला होता तुम्हाला, इथं पण पाऊस पडणार नाही, चायनामध्ये पण पाऊस पडणार नाही. हे सगळे भाग जे आहे ते अवर्षणग्रस्त तुम्हाला पाहायला भेटतात. इंडोनेशिया, मलेशिया या भागामध्ये पण तुम्हाला पाऊस पडताना दिसणार नाही. जो भाग लानिनामुळं सुजलाम सुफलाम झाला होता, जिथं मान्सून यायचा, जिथं पाऊस पडायचा, त्या कोणत्याच भागात, नॉर्थ ऑस्ट्रेलिया, ईस्टर्न ऑस्ट्रेलिया, पूर्व ऑस्ट्रेलिया, उत्तर ऑस्ट्रेलिया, भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, ह्या कोणत्याही भागामध्ये पाऊस पडत नाही. सो हा जो पॅसिफिक महासागरामध्ये जो फिनॉमिना घडून येतो त्या फिनॉमिनाला यल निनो असं म्हणतात. यल निनो 3 ते 7 वर्षात एखाद्या वेळेस येतो आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये चाइल्ड क्रिस्ट होतो, आणि हा पॅसिफिक महासागरामध्येच, म्हणजे ला निनाप्रमाणेच यल निनो पण पॅसिफिक महासागरामध्येच घडणारा फिनॉमिना आहे, ज्यामध्ये प्रति आपल्याला म्हणता येईल विषुववृत्तीय प्रति वारे म्हणता येईल, म्हणजे आपल्याला इक्वेटोरियल काउंटर करंट, इंग्लिशमध्ये मला सोपं जाईल सांगायला, इक्वेटोरियल काउंटर करंट म्हणजे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह त्या ठिकाणी तयार होतो. आणि इथं वॉर्म वॉटर तयार झाल्यामुळं हे कोल्ड करंटला, जे पेरुवियन कोल्ड करंट आहे आणि कॅलिफोर्नियन कोल्ड करंट आहे, याला हे रिप्लेस करतात वॉर्म करंट. आणि या भागामध्ये जिथं नॉर्मली दुष्काळ असायचा, दुष्काळ नाही म्हणतायत, अवर्षण असायचं, वाळवंटी भाग असायचा, तिथं इथं मात्र गडगडाटी आणि प्रचंड काय पडणार, पाऊस धिंगाणाच होऊन जाणार या भागामध्ये. आलं लक्षात? मग मला सांगा आता इथं अपवेलिंग होईल का? नाही, इथल्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. अपवेलिंग कशी होईल? मग इथं प्रेशर क्रिएट होईल, इथून पाणी वर येईल. मग इथं अपवेलिंग तुम्हाला पाहायला भेटेल, नॉर्मली इथं पाहायला भेटायची अपवेलिंग. अपवेलिंगमुळे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काय व्हायची, मासेमारी. न्यूट्रिएंट रिच प्राणी पाणी जे आहे ते जमिनीत, जमिनीलगत समुद्राच्या खालून वर यायचं, म्हणजे सो त्याला अपवेलिंग म्हटलं. आता इथं अपवेलिंग होईल का? या भागामध्ये अपवेलिंग होणार नाही, कारण इथं पाणी साचलेलं आहे.
आलं लक्षामध्ये, या भागात अपवेलिंग होणार नाही म्हणून या भागात मासेमारी पाहायला भेटत नाही, उलट घडतंय. सो या भागात मासेमारी नाही आणि इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आणि हा सगळा भाग काय असणार, अवर्षण. मग जेव्हा जेव्हा हा फिनॉमिना तुम्हाला पॅसिफिक महासागरात पाहायला भेटतो तेव्हा तेव्हा तुम्हाला भारतात अवर्षणग्रस्त भारत होताना त्या ठिकाणी पाहायला भेटतो. भारताप्रमाणे चायना, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाचा नॉर्थ भाग, पूर्व भाग या सगळ्या भागामध्ये तुम्हाला ते पाहायला भेटते. आता NCERTचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा त्याच्यामध्ये एक दोन शब्द आलेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं यल निनो नावाचा शब्द आलेला आहे. मग आता इथं गिल्बर्ट वॉकर असेल पूर्ण उलटा फिरणार बरं का, मग इथून हवा वर जाणार, ती पाऊस पाडणार, परत इकडं जाणार, इथं हाय प्रेशर तयार करणार, मग हे अशा पद्धतीनं सेल तयार करतो हा. म्हणजे गिल्बर्ट वॉकरच्या एकदम विरुद्ध काय होणार, याच्यामध्ये सेल तयार होणार, इथं हाय प्रेशर. मग हाय प्रेशर वरून तयार झाल्यामुळे इकडं लो प्रेशरकडे हवा वाहणार, इथं पाऊस पाडणार, जमा झालेली हवा वर जाताना थंड होणार, मग पाऊस पाडणार वगैरे वगैरे. म्हणजे जो वॉकर सेल होता किंवा अपवेलिंग होती, आता अपवेलिंग इकडं नाही, इकडं अपवेलिंग होताना तुम्हाला पाहायला भेटणार. या किनारपट्टीवर जिथं ते ग्रेट बॅरियर रिफ आहे तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात माशांचं उत्पादन वाढल्याचं पाहायला भेटते. बघा, मी तुम्हाला त्याचा एक फोटो पण आहे माझ्याकडं माशाच्या उत्पादनाचा, अपवेलिंगचा, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जेव्हा हे खालच्या लगतचं जे पाणी आहे न्यूट्रिएंट रिच असं खडकाला लागून वर येते ना, फायटोप्लँक्टॉन्स आणि प्लँक्टॉन्स मोठ्या प्रमाणात त्या भागात वाढतात, त्याला खायला छोटे मासे येतात, त्याला खायला मोठे मासे येतात, म्हणून ह्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. हे बघा अपवेलिंग, इथं पण अपवेलिंग दाखवलेली आहे, बघा अपवेलिंग चाललेली आहे, आलं लक्षामध्ये? सो याला अपवेलिंग म्हणायचं. चला आपण आपल्या टॉपिककडे वापस येऊया. सो तुम्हाला हे कळालं. आता NCERTमध्ये दोन शब्द आलेले आहेत ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक आहे यल निनो आणि सदन ऑसोलेशन. सदन ऑसिलेशन हे दोन शब्द आलेले आहे. यल निनो पण शब्द आलेला आहे आणि सदन ऑसोलेशन पण आलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की या भागात पाऊस पडण्यासाठी आणि हा भाग पूर्ण अवर्षणग्रस्त होण्यासाठी जो फिनॉमिना कारणीभूत आहे त्याला त्यांनी इन्सो हे नाव दिलं. इन्सो म्हणजे याच्यामध्ये यल निनो आणि SO म्हणजे सदन ऑसोलेशन, म्हणजे दोन शब्द याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे NCERTवाल्यांनी, इन्सोमुळे हे सगळं घडतंय. इन्सोमध्ये EN म्हणजे यल निनो आणि SO म्हणजे सदन ऑसोलेशन. आता तुम्हाला यल निनो तर कळालं, जेव्हा इथं गरम पाणी जमा होते सो त्याला यल निनो म्हणायचं, आणि जेव्हा इथं लो प्रेशर बेल्ट तयार होतो आणि इथं हाय प्रेशर बेल्ट तयार होतो याला काय म्हणायचं, सदन ऑसोलेशन म्हणायचं. याला काय म्हटलं जाते, सदन ऑसोलेशन म्हटलं जाते. सदन ऑसोलेशन म्हणजे इथं लो प्रेशर तयार होणे आणि इथं गरम पाणी जमा होणे म्हणजेच यल निनो. यल निनो आणि सदन ऑसोलेशन ह्या दोघांचा कॉम्बो होतो, वॉर्म वॉटर आणि लो प्रेशर बेल्टचा कॉम्बो होतो आणि इकडं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. सो या फिनॉमिनाला एन्सो म्हणतात. तुम्हाला जर विचारलं की या भागात का बरं पाऊस पडतो तर त्यासाठी NCERT अनुसार एन्सो त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ते पण मी तुम्हाला नोट्समध्ये टाकलेलं आहे. आता इथं दोन असे ठिकाणं आहे, मी तुम्हाला त्याची डायग्राम दाखवतो की इथं लो प्रेशर आहे, इथं हाय प्रेशर आहे, किंवा इथं लानिनाच्या फिनॉमिनामध्ये लो प्रेशर आहे, इथं हाय प्रेशर आहे. सो हे मोजल्या कसं जाते सर, तर लक्षात ठेवा मोजण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचं एक तयार केलेलं आहे. पा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, मी मराठीत पण मी तयार केले बरं का तुमच्यासाठी. हे जे मी तुम्हाला म्हटलो ना, विषुववृत्तीय प्रतिप्रवाह, मधात लाल कलरने दिसते आहे तुम्हाला, मुसळधार पावसाचा प्रदेश, अवर्षणग्रस्त प्रदेश, मी सगळं तुम्हाला याच्यात दाखवलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या. बरोबर, मी यल निनो पण दाखवलेला आहे, लानिना पण असं दाखवलेलं आहे मराठीवाल्यांसाठी, जे तुम्हाला नॉर्मली पाहायला भेटत नाही आपल्याला नॉर्मल बुक्समध्ये. हां, आता लक्षात घ्या की या भागामध्ये लो प्रेशर आहे की हाय प्रेशर आहे, या भागामध्ये हाय प्रेशर आहे की लो प्रेशर आहे, यासाठी दोन पॉईंट्स फार महत्त्वाचे आहे पोरांनो. यासाठी कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहे, दोन. एक पॉईंट्स तुम्हाला इथं दिसतो आहे तो म्हणजे इथं नॉर्थ तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये एक डार्विन नावाचा पॉईंट आहे आणि इथं तहिती नावाचा पॉईंट आहे. तहिती नॉर्मली असं अपेक्षित आहे की हा जो तुमचा तहिती नावाचा पॉईंट आहे, जे आपण लानिना म्हटलं होतं एकदम सुरुवातीला. एक मिनिट, दुसरा मार्कर घेतो, याच्यात लॅग येतो आहे. हे लानिना मग अशी जो फिनॉमिना मी तुम्हाला समजावून सांगितला होता, लानिनामध्ये कसं आहे, भारतात चांगला पाऊस पडतो तेव्हा या भागामध्ये किंवा या भागामध्ये हाय प्रेशर असतो. आपण तहितीला नॉर्मली काय म्हणू, हाय प्रेशर असते आणि या भागामध्ये लो प्रेशर असते. या भागामध्ये काय असते, लो प्रेशर. कसं कॅल्क्युलेट केलं जाते पहा, त्याला हे म्हटलं जाते म्हणजे सदन ऑसोलेशन इंडेक्स. आता थोडंसं आपण NCERTच्या पलीकडं चाललो आहे बरं का,
आता यूपीएससीतले प्रश्न पण तुम्ही टॅकल करू शकाल ह्या ऐकल्यानंतर. सदन ऑसिलेशन, सदन ऑसिलेशन इंडेक्स, सदन ऑसिलेशन इंडेक्स याला एस ओ आय असं म्हटलं जाते. एस ओ आय, एस ओ आय एक तर पॉझिटिव्ह असू शकतो आणि एक तर निगेटिव्ह असू शकतो. आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ह्याचं कसं कॅल्क्युलेट करायचं? सो तहितीवर असणारं प्रेशर मायनस डार्विनवर असणारं प्रेशर, हे दोन्ही काय पॉईंट्स आहेत. हा सेंट्रल पॅसिफिकमध्ये असणारा पॉईंट आहे आणि हा डार्विन नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये असणारा पॉईंट आहे. आता इथं असणारं प्रेशर आणि डार्विनवर असणारं प्रेशर, आता हिथं हाय प्रेशर आहे, इथं लो प्रेशर आहे, तेव्हा जेव्हा इथं हाय प्रेशर असतो, इथं हाय प्रेशर आहे आणि इथं लो प्रेशर आहे, मग हायमधून लो गेल्यानंतर किंमत पॉझिटिव्ह येणार आहे. जेव्हा जेव्हा हे हाय प्रेशर आणि इथं लो प्रेशरमुळं हे तुम्हाला पॉझिटिव्ह येताना दिसते, तेव्हा तेव्हा भारतात ऑस्ट्रेलियात सगळीकडे चांगला पाऊस पडतो. याविरुद्ध जेव्हा इथं हाय प्रेशर आणि इथं लो प्रेशर तयार होते, तेव्हा हा इंडेक्स निगेटिव्ह येणार आहे, तेव्हा या भागात जास्त पाऊस पडतो, आपला भाग अवर्षणग्रस्त होतो. म्हणजे याचा अर्थ काय? एस ओ आय, सदन ऑसोलेशन इंडेक्स निगेटिव्ह जर आला तर भारतामध्ये पाऊस पडणार नाही किंवा कमी पडेल असं होत नाही, बरं का? एक गोष्ट लक्षात घ्या, इसवी सनाच्या पहिल्या शतकात मान्सूनचा शोध लागला. त्याआधीपासून मान्सून भारतात येत होता, पण शोध त्याचा पहिल्या इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये लागलेला आहे, लक्षात ठेवा. मान्सून म्हणजे त्याचा हा अरेबिक शब्द आहे, बरं का, मान्सून, आणि त्याचा अर्थ होतो परत फिरणारे वारे. सो आजपर्यंत मान्सून कमी किंवा जास्त झालेला आहे, पण आलाच नाही असं आजपर्यंत कधीच घडलं नाही, बरं का. त्याच्यामुळं मला जे म्हणायचं आहे ते असं आहे की जेव्हा आपल्या इथं कमी मान्सून पडतो, का बरं कमी मान्सून पडणार? कारण सदन ऑसोलेशन इंडेक्स निगेटिव्ह आहे. आणि मान्सून चांगला असणार कशामुळं? कारण सदन ऑसोलेशन इंडेक्स काय आहे? पॉझिटिव्ह आहे. सदन ऑसोलेशन इंडेक्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणता फिनॉमिना आहे? लानिना फिनॉमिना आहे. आणि निगेटिव्ह आहे म्हणजे कोणता फिनॉमिना आहे? यल निनो फिनॉमिना आहे. कोणता फिनॉमिना आहे? यल निनो फिनॉमिना आहे. इकडं हाय प्रेशर आणि इकडं काय असणार? लो प्रेशर असणार. आलं लक्षामध्ये? सो हे दोन पॉईंट्स पण आयोगाने विचारले की कोणते दोन पॉईंट्स विचारात घेऊन प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करून यल निनो आहे की ला निनो आहे हे सांगितलं जाते पॅसिफिक महासागरामध्ये, तर ते तहिती आणि डार्विन आहे. आणि सदन ऑसोलेशन इंडेक्स हे पण तुमच्या आता व्यवस्थित लक्षात आलं असेल. इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता एक शेवटचा मुद्दा, हे तर लक्षात, आपल्याला काहीच सोडायचं नाही, झाडून पुसून सगळंच अभ्यासायचं आहे. आता शेवटचा मुद्दा म्हणजे हा टॉपिकच तुमचा क्लोज होऊन जातो त्याच्यामध्ये. एक मिनिट, आता एक शेवटचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगायचा आहे. मी ह्या डायग्रामवरच सांगतो, नवीन डायग्राम काढायला परत वेळ लागेल आपल्याला, कारण इथं इथं स्पेस आहे भरपूर. मी थोडंसं बाजूला सरकतो आणि तुम्हाला समजावून सांगतो. बघा, हे आपल्याला सरकवता येईल का? नाही सरकवता येणार. बघा, आता हा पॅसिफिक महासागर आहे आणि इथं हिंदी महासागर आहे. म्हणजे हा कोणता महासागर आहे? हिंदी महासागर आहे. सॉरी, म्हटलं ना स्क्रीन थोडी ऑपरेट करायला जड जाते मला. ही हिंदी महासागर, हिंदी महासागर. आता थोडीशी ते इथे एक छोटीशी गंमत आहे. गंमत अशी आहे म्हणजे एक फिनॉमिना मला समजावून सांगायचं आहे. तो फिनॉमिना असा आहे की नॉर्मली आपण काय म्हणतो, यल निनो असेल तर भारतात अवर्षण असते. आता स्ट्रॉंग यल निनो होता, बरं का, म्हणजे 1997 कधीची गोष्ट आहे ही? 1997 गोष्ट आहे. 1996-97 स्ट्रॉंग यल निनो, म्हणजे ते प्रेशर डिफरन्सवरून आपल्या लक्षात आलं की तो आकडा खूप जास्त निगेटिव्ह येत होता. म्हणजे जे सदन ऑसोलेशन इंडेक्स आहे, एस ओ आय, हा खूप जास्त निगेटिव्ह येत होता. खूप जास्त निगेटिव्ह म्हणजे काय? स्ट्रॉंग यल निनो आहे. स्ट्रॉंग यल निनो म्हणजे भारतात आता पावसाचं प्रमाण डायरेक्ट 60% येणार. म्हणजे 100% पडण्याऐवजी मान्सून 60 किंवा 70%, 60-70% म्हणजे फार कमी झाला, बरं का. 90% पण आपल्याला झेपण्यासारखा नाही आहे. 100%च्या खाली एक पण झेपण्यासारखा नाही आहे, बरं का. 130 म्हणजे महापूर जाणार, बरं का. 120 म्हणजे पण महापूर असणार, लक्षात घ्या. सो 100, 105, 110 सस्टेनेबल आहे. 95-90 पण सस्टेनेबल आहे. 80-70 सस्टेनेबलच नाही आहे. म्हणजे सो एवढा कमी मान्सून परवडण्यासारखाच नाही आहे. सो त्यावेळेस एवढा जास्त होता सदन ऑसोलेशन इंडेक्स पॅसिफिक महासागरामध्ये की सगळ्यांना वाटत होता गेला भारत कामातून, यावर्षी फारच कमी पाऊस पडणार भारतात. पण तसं झालं नाही. आपल्याला अपेक्षित होतं की 65-60% मान्सून यावर्षी पडेल कारण स्ट्रॉंग यल निनो आहे. पण तसं न होता मान्सून हा जवळपास 90-95% पडला. म्हणजे पाऊस कमी पडला, फक्त 5-10% कमी पडला. मग याचा अर्थ सगळं काही यल निनोवरतच अवलंबून नाही हे आपल्याला लक्षात यायला लागलं. ह्याच्यावर रिसर्चवाल्यांनी रिसर्च केली आणि 1999 एक नवीन फिनॉमिना आपण शोधून काढला. त्याला इंडियन ओशनिक डायपोल असं म्हटलं जाते.
त्याला काय म्हटलं जाते, इंडियन ओशनिक डायपोल. ज्या पद्धतीनं पॅसिफिक महासागराचं तापणं थंड होणं ह्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत, त्याच पद्धतीनं हिंदी महासागराचा पण ह्याच्यात महत्त्वाचा रोल आहे. सो हिंदी महासागराचं जे पश्चिम टोक आहे, जे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्रात सौदी अरेबियाला लागून पश्चिम टोक आहे किंवा आफ्रिकेला लागून पश्चिम टोक आहे हिंदी महासागराचं. आणि पूर्वटोक कुठे येणार, इंडोनेशियाच्या. इथं जर समजा आपण इंडोनेशिया म्हटलं तर पूर्वटोक इथं येणार. हे पूर्वटोक आहे आणि हे पश्चिम टोक आहे, येतं लक्षात. सो ह्या पश्चिम टोकातला आणि पूर्वटोकातला जो डिफरन्स आहे त्याला इंडियन ओशनिक डायपोल असं म्हटलं जातं. पूर्वटोकातला आणि पश्चिम टोकातला तापमानातला जो फरक आहे त्याला इंडियन ओशनिक डायपोल असं म्हटलं जातं. आता इंडियन ओशनिक डायपोल पॉझिटिव्ह असणं म्हणजे काय, जेव्हा पश्चिम टोकाचं आणि पूर्वटोकाच्या तापमानाचा डिफरन्स घेतला तो पॉझिटिव्ह आहे. पश्चिम टोकातलं तापमान म्हणजे इथलं तापमान, टेम्परेचर मी इथं लिहितो, आणि इथलं टेम्परेचर, इथलं टेम्परेचर कमी आहे आणि इथलं टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे तो काय आहे, इंडियन ओशनिक डायपोल पॉझिटिव्ह आहे. इथलं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं पाण्याची वाफ चांगली होणार आणि त्यामुळं भारतात पाऊस चांगला पडणार, त्यामुळं भारतात पाऊस चांगला पडणार. आणि निगेटिव्ह असणं म्हणजे काय, सो इथलं टेम्परेचर हाय असणं आणि इथलं लो असणं म्हणजे भारतामध्ये पाऊस काय पडणं, त्या ठिकाणी कमी पडणं, येतं लक्षात. याला इंडियन ओशनिक डायपोल म्हणतात. इंडियन ओशनिक डायपोल जेव्हा पॉझिटिव्ह असतो, इंडियन ओशनिक डायपोल जेव्हा पॉझिटिव्ह असतो म्हणजे अरबी समुद्रात तापमान जास्त असते, म्हणजे पाण्याची वाफ चांगली होते, त्यामुळं भारतात पाऊस चांगला पडतो, आलं लक्षामध्ये. सो इथं यल निनो स्ट्रॉंग असूनही भारतामध्ये त्याचा तेवढा फटका का बरं बसला नाही, भारत का बरं खूप जास्त वर्षणग्रस्त झाला नाही, कारण त्यावर्षी इंडियन ओशनिक डायपोल पॉझिटिव्ह होता. आता जस्ट इमॅजिन करा की इथं यल निनो ऐवजी ला निना आहे आणि इथं इंडियन ओशनिक डायपोल पॉझिटिव्ह आहे, तेव्हा भारतात पाऊसच पाऊस, पूर जाणार. आणि जेव्हा इथं यल निनो पण आहे, इकडे इंडियन ओशनिक डायपोल निगेटिव्हमध्ये आहे, सो समजून चला भारत खतम, 40-50% मान्सून पडणार, कारण इंडियन ओशनिक डायपोल निगेटिव्ह आहे आणि यल निनो आहे म्हणजे धिंगाणाच होऊन जाणार भारतामध्ये. सो इंडियन ओशनिक डायपोल जो आहे आयओडी हा पॉझिटिव्ह असणं भारतासाठी काय आहे, खूप चांगली गोष्ट आहे. सो पॉझिटिव्ह असणं म्हणजे इथलं टेम्परेचर जास्त असणं, अरबी समुद्राचं टेम्परेचर जास्त असणं, अरबी समुद्राचं टेम्परेचर जास्त म्हणजे पाण्याची वाफ चांगली, त्यामुळे भारतात चांगला पाऊस पडणं. जेवढी पाण्याची वाफ चांगली होईल अरबी समुद्रात, तेवढी वाफ आपल्या देशामध्ये येईल आणि ते पाण्याच्या स्वरूपात, पावसाच्या स्वरूपात आपल्या इथं पडेल, हो, आलं लक्षामध्ये. म्हणून इथं मान्सून चांगला पडणार. सो आता मी तुम्हाला एकदम सुरुवातीपासून जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला सगळंच सांगितलेलं आहे. आपण सुरुवात केलेली आहे लानिनापासून, त्यानंतर यल निनो पाहिलेला आहे, त्याच्यानंतर सदन ऑसोलेशन इंडेक्स पण पाहिलेला आहे, सदन ऑसोलेशन्स पण पाहिलेलं आहे, आणि इंडियन ओशनिक डायपोल पण पाहिलेला आहे. आता तुम्ही अभेद्य, म्हणजे ते म्हणतात ना अपराजित, अभेद्य, ते अजातशत्रू जे काही असेल ते सगळे विरुद्ध तुम्ही लावू शकता. जर आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, तुम्हाला कोणतंच पुस्तक उघडून पाहायची गरज नाही आहे, ढुंकणच पाहायची नाही आहे, तुमचा क्वेश्चन नाही चुकणार, हा सागर सरांचा शब्द आहे. जर मी शिकवलेलं लेक्चर तुम्ही तंतोतंत डोक्यात ठेवलं तर काही वाचायची गरज नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. मी सांगतो त्यावर नोट्स जरी बनवल्या ना तुम्ही तरी अभेद्य आहे तुम्ही. मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, पुस्तक उघडूनही पाहायची गरज नाही, याच्या बाहेर क्वेश्चन जाणं इम्पॉसिबल आहे, येतं लक्षामध्ये. सो मस्तपैकी परीक्षा एन्जॉय करा, प्रश्न तोडून या, बेस्ट विशेष आहेच म्हणजे माझ्याकडून तुम्हाला. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद. हां, आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये, जय हिंद.